तुम्ही ऑफर घेऊन काकांसाठी काय ऑफर आणली आहे का? मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झोडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का, तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही, डायरेक्ट 1-to-1 त्यांचा विषय आहे. पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे. त्यांना लोकसभा लढायची आहे, मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवतील ना लोकसभा लढायची आहे काय करायचं काय ते निर्णय ते त्यांना. सध्या सगळे कोण ऑफर आहेत, तुम्ही येऊन गेले, मग जे चांगले ऑफर देणार त्या तिकडे ऑफर ऐका ना. ऑफरसाठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा. मला निवडणूक लढायची आहे ना बाबा, ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे. मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाहीये. मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे. पुणेकरांसाठी मी गेल्या 15 वर्ष काम करतोय. मी गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो, जो कालपर्यंत होतो. परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेला पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं, अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडे मान मिळत नसेल, ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल. तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.